हल्ली कॉटनच्या साड्यांची खूप जास्त डिमांड आहे, अर्थात उन्हाळा जवळ आला की ते जास्त आपल्याला जाणवू लागतं. म्हणूनच कॉटन साडीबद्दल आज जरा महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात. कॉटनच्या साड्या धुवायच्या कशा, कॉटन साडीचे प्रकार कोणकोणते, कॉटन साडी जास्त कडक असेल तर काय करावं, हेच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतामधील बऱ्याचशा महिला कॉटन साडीला किंवा कॉटनपासून बनवलेल्या कपड्यांना विशेष प्राधान्य देताना दिसतात. कॉटन हे नैसर्गिक मटेरियलपासून बनवलेले जे कपडे असतात हे उबदार आणि अति उष्ण हवामानात सुद्धा वापरले जाऊ शकतात. आता आपण एक एक करून याच कॉटन साडीबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. सर्वात आधी पाहूयात कॉटन साडीचे प्रकार कोणकोणते असतात. असे खूप प्रकार आहेत पण जे फेमस आहेत ते जाणून घेऊयात. महेश्वरी कॉटन साडी, जामदानी कॉटन साडी, चंदेरी कॉटन साडी, कोटा डोरिया कॉटन साडी, संबळपुरी कॉटन साडी, हँडलूम कॉटन साडी, खादी कॉटन साडी, साऊथ इंडियन कॉटन साडी. आता जेव्हा कॉटन साडी विकत घेतो तेव्हा त्या साडीची काळजी कशी घ्यायची हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मग चला जाणून घेऊयात कॉटनची साडी धुवायची कशी. या कॉटनच्या ज्या साड्या असतात आपण हाताने घरच्या घरी वॉश करू शकतो. अगदी हलक्या हाताने या साडीला धुवावं, ज्यामुळे साडीच्या फॅब्रिकवर त्याचा जास्त परिणाम होत नाही. साडीचा जर कलर जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर या साड्या आधी मिठाच्या पाण्यामध्ये जरा वेळ भिजवत ठेवा आणि मग त्यांना स्वच्छ करा. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून साडी सावलीमध्ये सुकवायची असते, हे लक्षात असू द्या. साडीचा कलर अजिबात जात नाही. कॉटन साड्यांना शक्यतो इस्त्रीचा वापर तुम्ही करू शकता. आता काही कॉटनच्या साड्या या कधी कधी ना खूप कडक झालेल्या दिसून येतात. जर कॉटन साडी जास्त कडक झाली असेल तर मग तिला मऊ करण्यासाठी काय करावं तेही जाणून घेऊयात. काही कॉटनच्या साड्या खूप कडक असतात ज्यामुळे त्या व्यवस्थित नेसता येत नाहीत. कॉटनच्या साडीमध्ये जास्त कडकपणा असेल तर साडी मऊ होण्यासाठी अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घेऊन थंड पाण्याच्या तुम्ही बादलीमध्ये ती मिक्स करा आणि 30 मिनिटं साडी भिजवा. त्यानंतर साध्या पाण्याने तुम्ही साडी धुवून घेऊ शकता आणि स्वच्छ धुवून मग ती सावलीमध्ये सुकवायची असते. साडी सुकल्यानंतर साडीला इस्त्री करायची असते, यामुळे साडीचा कडकपणा निघून जातो आणि कॉटनची साडी अगदी मऊ होऊन जाते. आता हे तर पाहिलं की कॉटनची साडी घेतली तर कशी काळजी घ्यावी, पण हीच कॉटनची साडी नेसल्यावर साडीचा आणि तुमचा असा दोन्ही लुक कसा असावा ते जाणून घेऊयात. शक्यतो साध्या कॉटन साड्यांवरती अति जास्त दागिने चांगले दिसत नाहीत, यामुळे आपण हातामध्ये बांगडी, गळ्यामध्ये छानसा सिम्पल हार आणि कानातले नॉर्मल साईजचे जर यूज केले तर उत्तम. कॉटन साडीवरती तुम्ही ऑक्सिडाइज सिल्वर ज्वेलरी किंवा तर मिनिमलिस्टिक ज्वेलरी हा एक उत्तम ऑप्शन ठरतो. जर अगदीच हलका लुक हवा असेल तर एखादं सिंगल ब्रेसलेट आणि घड्याळ हे चालू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला आवडत असेल तर एक छोटीशी टिकलीसुद्धा तुम्ही नक्की लावा. जर तुमची साडी साधी असेल तर त्यावरती तुम्ही हेवी दागिने निवडू शकता. अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, त्या वापरून तुम्ही अधिकच जास्त सुंदर दिसू शकता, तेही कॉटनच्या साडीमध्ये. आता कॉटन साडीमध्ये कोणते कलर्स छान दिसतात तर त्याचं उत्तर असेल सगळेच. डार्क असो किंवा पेस्टल शेड्स असो, कोणत्याही रंगाची कॉटनची साडी ही कोणावरही उठूनच दिसते. अशा पद्धतीने कॉटनच्या साडीबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.